आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। पाणलोट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे भीमा आणि सीना या दोन प्रमुख नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण 100% भरलं आहे। परिणामी धरणातून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून दुसरीकडे सीना कोळेगाव प्रकल्पातूनही सीना नदीत पाणी सोडण्यात आल्यानं जिल्ह्यातील भीमा आणि सीना या दोन्ही प्रमुख नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। आता या धरणातून उजनीकडे पाण्याचे विसर्ग सोडण्यात आलाय। धरण आधीच 100% भरल्यामुळे पाणी पातळीत आणखीनच वाढ होत आहे। पाण्याच्या या विसर्गामुळे पुढील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी उजनीतून भीमा नदीत सुमारे 20,000 क्युसेक्स तर सीना नदीत जवळपास 30,000 क्युसेक्स इतका पाण्याचे विसर्ग सोडण्यात येत आहे। त्यामुळे सीना नदीकाठच्या घरांना धोका उत्पन्न झाला आहे। सीना नदी 8 मीटर वरून वाहत आहे, याबाबत इथल्या शेतकऱ्यानं अधिक माहिती दिली। 8 मीटर पण पाणी आता आलेलं आहे। कुठली नदी? सीना नदी आहे, वडकबाळ। अजून किती मीटर पाणी वाढल्यावर धोका आहे घर शेजारच्या घरांना? अजून 1 मीटर जर वाढे 9 मीटर पर्यंत आलं की शेजारच्या घराला सगळे धोका आहे। म्हणजे हे शेजारची घर आहेत ना, हे पाण्यात। जिल्ह्यातील भीमा आणि सीना या दोन्ही नद्यांना सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। जलसंपदा विभागानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।